नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी सवयकळीचे मूलधनवर आविष्कार फाउंडेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील. हॅलो स्टुडंट्स, नाउ टुडे वी लर्न सब्जेक्ट मॅथमॅटिक्स स्टँडर्ड 2 and today's chapter is reading pictures. In this chapter today we learn how to classify different types of vegetable cards or fruit cards or any type. म्हणजे आपण याच्यामध्ये रिडिंग पिक्चर्स म्हणजे मिळू चित्रातून माहिती, म्हणजे याच्यामध्ये क्लासिफिकेशन वर्गीकरण करायचं, म्हणजे प्रत्येकाचं विभाजन करायचं की कोणत्या कोणती जे आहेत गाड्या किंवा काही किंवा मुलांची संख्या वगैरे असं इथं काही प्रश्न विचारलेले आहेत. तर ऑब्झर्व द पिक्चर ऑफ द वीकली मार्केट अबो अँड फिल इन द एम्प्टी बॉक्सेस. ऑब्झर्व द पिक्चर ऑफ द वीकली मार्केट अबो अँड फिल इन द एम्प्टी बॉक्सेस. आपल्याला पहा, वरील जे चित्र दिलेलं आहे ते आहे वीकली मार्केट म्हणजे आठवडी बाजाराचं चित्र आहे आणि त्याचं निरीक्षण करून आपल्याला खाली चौकटी भरायच्या एम्प्टी बॉक्सेस जे आहेत ते भरायचे आहेत. तर पहा, इथं काळजीपूर्वक पाहायचंय तुम्हाला. काही इथं तुम्हाला व्हेजिटेबल कार्ड्स दिसतात, भाज्यांच्या हातगाड्या दिसतात आणि काही पहा फ्रूटचे जे आहेत म्हणजे फळांच्या गाड्या आहेत, त्याच्यामध्ये फळ विकणारी काही माणसं आहेत. त्याच्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या भाज्या सुद्धा याच्यामध्ये दिसतात, काही मुलं दिसतात. हिअर वी सी सम चिल्ड्रन बॉईज अँड ऑर सम गर्ल्स ऑर दी पीपल हू हॅव ब्रॉट देअर ओन क्लॉथ बॅग टू द मार्केट. म्हणजे असे वेगवेगळे आपल्याला प्रश्न याच्यामध्ये विचारलेले आहेत. तर फर्स्ट आपण त्याच्यावर आपण काळजीपूर्वक पाहायचंय. क्वेश्चन फर्स्ट आहे द नंबर ऑफ व्हेजिटेबल कार्ड्स. द नंबर ऑफ व्हेजिटेबल कार्ड्स म्हणजे आपल्याला इथं म्हणजे भाज्यांच्या हातगाड्यांची संख्या विचारलेली आहे. म्हणजे भाज्या म्हणजे ज्याच्यावर पहा भाजी विकणं सुरू आहे. तर इथं हा जो आहे हा हातगाडा याच्यावर फ्रुट्स आहेत, म्हणजे इथं पहा ऍपल आहेत, बनाना आहेत, इथं कॅबेज आहे, त्याच्यानंतर इथं एक भाजीच आहे एक प्रकारची, त्यानंतर इथं पहा कुकुंबर आहे, कॅरट आहे, त्याच्यानंतर लेडीज फिंगर आहे. हिअर वी सी देअर गार्लिक अँड पोटॅटोज. हिअर वी सी देअर आर brinjals and also leafy vegetables. Here we see there are pineapples and also mangoes fruits. And here a stall of a toys. खेळण्याचं इथं दुकान आहे. आणि आपण अशा प्रकारे पहा हातगाड्या जे आहेत कार्ड्स आहेत त्या व्हेजिटेबल कार्ड्स एज वेल एज फ्रूट कार्ड्स. म्हणजे इथं भाज्यांच्या हातगाड्यात आणि फळांचे सुद्धा आहेत आणि काही भाज्या विक्रीसाठी खाली असे टोपली मध्ये बसलेले लोक सुद्धा आहेत. तर पहा आता नंबर ऑफ व्हेजिटेबल कार्ड्स याच्यामध्ये हातगाड्यांची संख्या पहा. भाजीपाला ज्याच्यावर आहे म्हणजे व्हेजिटेबल्स आहेत, फळभाज्या आहेत. तर फळभाज्यांची संख्या आहेत त्या ते कार्ड्स आहेत. हे एक वन नंबर आहे आणि हा टू आणि हा थ्री, असे तीन व्हेजिटेबल कार्ड्स आहेत. थ्री किती आहे? थ्री. त्याच्यानंतर द नंबर ऑफ पीपल सेलिंग फ्रुट्स. द नंबर ऑफ पीपल सेलिंग फ्रुट्स. तर आता इथं फ्रुट्स विकणारे म्हणजे फळे विकणारे माणसांची संख्या किती आहे? तर आता इथं फळे विकणारे पहा, हा एक आहे माणूस आणि ही एक बाई आहे, म्हणजे एकूण किती आहेत? टू आहेत, टू पीपल. त्याच्यानंतर पहा बाजारात फोर फ्रुट्स ऑन सेल इन द मार्केट. चार फळांची नावं जी बाजारात विक्रीसाठी आलेली आहेत, तर ते कोणकोणते आहेत पहा. तर इथं तुम्ही लिहू शकता हे ऍपल, बनाना, पायनॅपल आणि मँगो. त्याच्यानंतर फर्स्ट जो क्वेश्चन आहे फाईव्ह व्हेजिटेबल्स बीइंग सोल्ड इन द मार्केट. पाच भाज्यांची नावं विचारलेले आहेत बाजारात विक्रीसाठी दिसणारे. तर पहिला आहे कॅबेज, याच्याच पुढे लिहायचं आहे. पत्ता गोबी आहे,
त्याच्यानंतर आहे कुकुंबर, काकडी आहे, कॅरट आहे, लेडी फिंगर, पोटॅटो आहे, गार्लिक आहे, ब्रिंजल आहे. तर तुम्ही यातले बरेच नावं लिहू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, द नंबर ऑफ बॉईज टू बी सीन इन द मार्केट. आता इथं बॉईज साठी पहा, इथं स्पेशल पहा, तुम्हाला एक टॉयचं स्टॉल दिसतंय आणि त्याच्या बाजूला पहा 1, 2, 3 नंबर्स आहेत बॉईज सीन इन द मार्केट. देन द नंबर ऑफ गर्ल्स टू बी सीन इन द मार्केट, मुली किती आहेत पहा 1 and 2. त्याच्यानंतर नंबर ऑफ पीपल हू हॅव ब्रॉट देअर ओन क्लॉथ बॅग्स टू द मार्केट, स्वतःची कापडी पिशवी घेऊन आलेले पहा किती लोक आहेत 1, 2 and 3. तर अशा प्रकारे आपण वीकली मार्केट च्या बद्दल जे क्लासिफिकेशन वेगवेगळ्या प्रकारे आपण केलेलं आहे ते अशा प्रकारे केलेलं आहे. आता नेक्स्ट आहे जो आहे तो आहे पहा एक पिक्चर आहे आणि त्याचं आपल्याला काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे. ते पिक्चर आहे तुमचं ट्रॅफिकचं, म्हणजे आपण रहदारीचं चित्र आहे. म्हणजे इथं पहा काही वाहन सिग्नल आहेत, काही वाहन आहेत ज्याच्यामध्ये आपण व्हेकल्स आहेत. म्हणजे ऑब्झर्व द पिक्चर अँड कम्प्लीट द फ्लो चार्ट गिव्हन बिलो इट. याच्यामध्ये आपल्याला विचारलंय काउंट द नंबर ऑफ व्हेकल्स इन द पिक्चर अँड राईट. इथं आपल्याला चित्रामध्ये काही वाहनांची संख्या आपल्याला वाहन आहेत दिसतात आणि त्यांची संख्या आपल्याला मोजून या एमटी बॉक्सेसमध्ये लिहायची आहे. तर आता इथं पहा तुम्हाला वेगवेगळी वाहनं दिसतात, बस, मोटरसायकल, कार, कार आहे, नंतर सायकल आहे, आपण बायसायकल म्हणतो, ऍटो किंवा रिक्षा म्हणा. त्याच्यानंतर इथं पहा इकडे सुद्धा ऍटो आहे, मोटरसायकल आहे, कार आहे. तर आपल्याला जे आहेत ते वाहनं मोजायचे आहेत. फर्स्ट आहे जे आहे बायसिकल, तर बायसिकल आहे तर ते आहे ओनली 1 इन नंबर, एकच आहे पहा. देन मोटरसायकल 1 and 2. देन कार हिअर वी सी 1, 2 and 3. देन बस ओनली 1. And ऍटो हिअर वी सी 1 and 2. देर आर 2 नंबर्स ऑफ ऍटो. लुक ॲट द पिक्चर अँड अँसर द क्वेश्चन्स. नेम द व्हेकल दॅट हॅव स्टॉप ॲट द रेड सिग्नल. आता आपल्याला काही अशी वाहनांची नावं सांगायची आहेत जी लाल दिवा लागल्यानंतर थांबलेली आहे रेड सिग्नलला. आता इथं पहा थांबलेले आहेत, जसं आपण इथं कार, मोटरसायकल, रिक्षा, इथं सुद्धा कार थांबलेली आहे. देन विच व्हेकल आर मुव्हिंग ॲट द ग्रीन सिग्नल. हिरवा दिवा लागल्यानंतर कोणकोणती वाहने जात आहेत आता आपण पाहू शकता. देर आर बस, मोटरसायकल, कार, ऍटो अँड ऑल्सो बायसिकल. दीज व्हेकल्स आर मुव्हिंग ॲट द ग्रीन सिग्नल. देन विच व्हेकल इन द पिक्चर कॉजेस एअर पोल्युशन. आता याच्यामध्ये अशी सगळीच वाहनं आहेत की जे आपले एअर पोल्युशन म्हणजे हवेचं प्रदूषण त्याच्यामुळे होतं. तर जे सायकल सोडली तर बाकीचे बस, मोटरसायकल, कार, रिक्षा, ऑल दीज व्हेकल्स इन द पिक्चर कॉजेस एअर पोल्युशन. सगळ्या वाहनांमुळे आपल्या हवेचं प्रदूषण होत असते. त्याच्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे, विच ऑफ द व्हेकल्स बायसिकल्स, मोटरसायकल्स, कार्स, बसेस, रिक्षाज आर द मोस्ट इन नंबर. आणि सगळ्यात मोस्ट नंबर आपला जो आहे या वाहनांचा तो आहे कारचा, 3 आहे. देर आर थ्री नंबर्स ऑफ कार. तर अशा प्रकारे आपण हा जो तक्ता दिलेला आहे तो कम्प्लीट केलेला आहे. आता इंटरेस्टिंग असा गेम सारखा आहे पाहिजे. विथ युअर पॅरेंट ऑर गार्डियन स्टँड ऑन द साईड ऑफ द रोड विथ अ फ्लो ऑफ ट्राफिक and count the number of cars of different colors you see passing by. From what you see, can you tell which color of cars is the most popular? आता आपल्याला छानसा असा
इंटरेस्टिंग गेम सारखा आहे किंवा आपण एखादी तुम्हाला निरीक्षण क्षमता तुमची वाढवण्यासाठी एक गोष्ट करायची आहे तुम्हाला, तर ती काय की एका रस्त्याच्या कडेला जिथं खूप सारे वाहन ट्रॅफिक आहे अशा ठिकाणी जायचंय आणि 15 मिनिटं तुमच्या पालकांसोबत जायचंय, एकटं जायचं नाही, आणि 15 मिनिटांमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या किती गाड्या दिसतात ते पाहायचंय आणि त्यावरून तुम्हाला आपोआप समजेल की लोकांना कोणत्या रंगाच्या जास्त गाड्या आवडतात. आता आपण त्याच्यात मोजायचं 15 मिनिटात की व्हाईट कलरच्या किती कार्स गेल्या किंवा म्हणजे गाड्या किती गेल्या, किंवा रेड कलरच्या किंवा ब्ल्यू कलरच्या किंवा ब्लॅक, कोणत्याही कलर आहे, तर तो तुम्ही क्लासिफिकेशन करायचं तर तुम्हाला नक्की समजेल की सर्वात जास्त पॉप्युलर जो फेवरेट कलर आहे सगळ्यांचा तो कोणता आहे तो समजून येईल. आणि नेक्स्ट पहा तो तुम्हाला काउंट करून सांगायचा आहे. आणि स्कॅटर सम, दुसरा जो आहे प्रश्न, स्कॅटर सम ग्रेन्स फॉर स्पॅरोज ऑर पिजन्स अँड काउंट द नंबर ऑफ बर्ड्स दॅट केम टू पिक देम. विल यू बी एबल टू टेल इफ वन ऑफ द बर्ड कम्स अगेन. आता दाणे पसरवायचे आहेत आपल्याला पक्ष्यांना टाकण्यासाठी, ज्याच्या म्हणजे चिमण्या आणि कबुतर यांना टाकायचे आहेत, आणि किती दाणे टिपायला ते पक्षी येतात ते मोजायचे. आणि एकच पक्षी आता पुन्हा येऊ शकत नाही अशी काही आपल्याला गॅरंटी आहे का? नाही. म्हणजे एकच पक्षी पुन्हा दाणे टिपायला आला तर आपल्याला तो ओळखता येईल का? तर तो ओळखता येणार नाही. आपण तो सुद्धा आपण पुन्हा पुन्हा मोजू, आपल्या याच्यामध्ये मोजणार आहोत, कारण त्या पक्ष्यांची आपल्याला नेमकी जी आयडेंटिफिकेशन आहे, ओळख आहे, ती आपल्याला माहीत नसते. आणि म्हणून आपण जेव्हा दाणे टाकू तेव्हा कबूतर किंवा चिमण्या एकदा येतील तेच पुन्हा उडून पुन्हा परत येतील, त्यामुळे ते आपल्याकडे पुन्हा पुन्हा आपल्याकडून मोजले जाणार आहेत, त्याची आपल्याला शक्यता नाकारता येणार नाही. तर अशा प्रकारे आपण हा जो एक फ्लो चार्ट होता क्लासिफिकेशनचा तो सुद्धा पाहिला, आणि एक वीकली मार्केटच्या बद्दल सुद्धा मी तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये याच्यावर क्लासिफिकेशन करून दाखवलेलं आहे. आणि आय होप यू अंडरस्टँड माय व्हिडिओ अँड ऑल्सो दिस चॅप्टर ऑल्सो. इफ यू लाईक माय व्हिडिओ अँड दिस चॅप्टर प्लीज लाईक इट, शेअर इट टू युअर फ्रेंड्स. इफ देअर आर एनी डिफिकल्टीज प्लीज कमेंट्स, अँड प्लीज डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. थँक्यू.